अरे रताळ्या नीट बस की खाली काय टोचतंय का तुला? सर पाय भासतं ते खूप पडदाम दारकी मारायला लागला का पार? चला रेडी ऑन युअर मार्क गेट सेट। मुलांनो, आज सगळीकडे दुष्काळाचा सावट पसरलेला दिसतंय आणि या दुष्काळामुळे कित्येक शेतकरी आत्महत्या करतायत। पण जरा विचार करा, ही परिस्थिती आली कशामुळे? आपण वृक्षांच्या केलेल्या कत्तलीमुळे। कारण जर वृक्ष नसतील तर पाणी नसेल आणि पाणी नसेल तर आपण जगू शकणार नाही। तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण माणसाला जिवंत राहण्यासाठी 15 किलो ऑक्सिजनची गरज असते आणि ह्या 15 किलो ऑक्सिजनसाठी कमीत कमी 7 झाडे लागतात। मग विचार करा, आपण किती चुकीचं करतो हे वृक्षतोड करून। आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर सगळीकडे पृथ्वीवर ते वाळवंट उरेल आणि संपूर्ण पृथ्वी नष्ट झाली असेल। आणि म्हणून या पर्यावरण दिनानिमित्त आपण आयोजित केलेल्या धावण्याच्या स्पर्धेत ज्याचा नंबर आलेला आहे त्या मनोहरला मी येथे बोलवतो आणि त्याला एक रोपटं देऊन आपण त्याचं कौतुक करूया। ये मनोहर, जा बाबा जा, झाड भी कोण बक्षीस देत का?
काय रे? मला शाळेत बक्षीस भेटलं. किती पैसे भेटले? काय रे बाळा, काय भेटलं? झाड बक्षीस. जायला झाड. तुम्ही का पाहो? ये. असाच अभ्यास करायचा, मोठं व्हायचं असंच. भाकर पाणी ठेवलंय, जे लागल ते खामी चाललो साहेब. माझे भाकर कुठं आहे? आई घाले माझे भाकरी कुठं आहे? आई घाले माझी भाकरी कुठं आहे? मी तुमच्या वाटच्या सकाळीच दोन भाकरी केलत्या. गेली कुठं मग? झाडाने खाल्ली. तुका पाय घाले मधी पडू नको. आज थांब, याच्याकडे बघतो. जाता झाडाने खाल्ली आई खाल्ली. आणि तू ऐक, उद्याच्या उद्या झाड काढून टाक, नाहीतर झाड तोडून टाकीन. Thank you.
कुठे गेलंय पोरग? मनिया आई। अरे बोल ना, आपण झाड नाही तोडली तर? आणि मग पोटाला खाणार काय? पण सर तर म्हणले होते आपण झाड तोडली तर जगणार नाही। आणि नाही तोडली तरी बी जगणार नाही। जाता
माझा बाप लय डेंजर आहे. तुला काय वाटत, तू जगशील? मला तर काहीच कळणाकडे. समजा जीव तुला अडकलाय पण येऊ दे कोणी बी, मी नाही घाबरत. तुला जर कोणी कापलं ना तर मी बी त्याला कापीन. सर यहाँ पर होंगे आलीशान रूम्स, यहाँ पर होगा वाटर पार्क, यहाँ पर बनेगा वेडिंग हॉल और यहाँ पर होगी पार्किंग. सर यहाँ पर बनेगा इस शहर का सबसे बड़ा होटल, 5-स्टार होटल बनेगा यहाँ पर. ये पेड़, ये झाड़ियाँ, जो दिखता है उसका क्या करेंगे आप? बेफिक्र रहिए सर, ये आपको 20-25 दिन में सब काट कर सब जगह खाली कर दूंगा. कट जाएंगे ना? बिल्कुल कट जाएंगे, एक पेड़ जगह पर नहीं दिखेगा, सारी जगह खाली हो जाएगी. आप बेफिक्र रहिए सर और पूरी परमिशन मैं आपको दिला दूंगा. आप सिर्फ डील का देखिए, सब कुछ प्लान के मुताबिक होगा. मैंने ऑलरेडी सब मार्किंग्स की रखी है. चलिए मैं आपको दिखा देता हूँ कल हम कहाँ कहाँ से पेड़ काटना शुरू करेंगे. Yeah.